नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गावरून नगदरित्या गुटखा अंमली पदार्थ तसेच मद्याची होत असलेली तस्करी रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशनावे विशेष पथकाची कारवाई सुरू आहे. याअंतर्गत निफाड स्थानिक गुन्हा शाखेने संशयित कार ताब्यात घेत त्यातील सुमारे 450 किलो गांजा हस्तगत केला. मात्र या कारचा चालक फरार झाला असून पोलीस शोध घेत आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर महामार्गाने नाशिककडे जाणाऱ्या कारमधून गांजाची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार विशेष पथकाने चांदोरी चौफुली परिसरात नाकाबंदी करून संशयित कारला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र कार चालकाने कार भरधाव नेत नाशिकच्या दिशेने पळायन केले. पोलिसांनी वाहनांचा पाठलाग केला परंतु चालक वाहनासह पळून जाण्यात यशस्वी ठरला. पोलिसांनी नाशिक महामार्गावरील CCTV फुटेज तपासत कारचा शोध घेतला असता नाशिक शहरातील RTO ऑफिस परिसरातील एका बारजवळ संबंधित कार बेवारस स्थितीत आढळून आली. पोलिसांनी कारची झडती घेतली असता त्यात 12 प्लॅस्टिक गोण्यांमध्ये खाकी सेलोटेपने पॅक केलेल्या 189 पॉकेटांमध्ये सुमारे 30,83,250 रुपये किमतीचा 378 किलो 325 ग्रॅम वजनाचा उग्रवासाचा गांजा मिळून आला. या कारवाईत गांजा आणि कारसह 62,10,250 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, विशेष पथकाचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, दीपक आहेर, शांताराम नाठे, पोलीस हवालदार सचिन धारणकर, चेतन सवत्सकर, कॉन्स्टेबल विनोद टिळे, गिरीश बागुल, पोलीस नाईक जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.